दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सुनील मुंडलिक यांची हत्या करून पसार झालेला नरेश उर्फ झेल्या पवार याला गुन्हे शाखेच्या पथकाने जवाहर कॉलनीतून अटक केली आहे. पुंडलिक नगर येथील रहिवासी असलेले सुनील मुंडलिक हे 25 नोव्हेंबर रोजी भावासोबत दुचाकीवरून जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणाने मनोज जाधव, टिपू शेख जावेद, शेख मकसूद, प्रतीक आडे आणि नरेश झेल्या यांनी केलेल्या मारहाणीत सुनील यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून नरेश उर्फ झेल्या पवार हा फरार होता. झेल्या हा जवाहर नगर भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत झेल्याला अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी आरोपी झेल्याला पुंडलिक नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी मनोज जाधव, टिपू आणि प्रतीक या आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती.